नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकिया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा प्रश्नसंच। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेणार आहोत। सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवायला। सो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक पहिला, GST या कर प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय आहेत गुड्स अँड सेल्स टॅक्स, जनरल सर्व्हिसेस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। प्रश्न क्रमांक दुसरा, आधार कार्डचे नोंदणीकरण कोणती संस्था करते? पर्याय आहेत RBI, UIDAI, SBI आणि SEBI। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UIDAI। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत दापोली, मंडणगड, चिपळूण आणि खेड। तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, दापोली। सुवर्णदुर्ग हा किल्ला दापोली या तालुक्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सोनार तंत्रज्ञान। प्रश्न पाचवा, JSW पॉवर प्लांट हे काय वापरून वीज निर्मिती करते? पर्याय आहेत कोळसा, वायुगती, नॅचरल गॅस आणि अणुऊर्जा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोळसा। JSW पॉवर प्लांट हे कोळसा वापरून वीज निर्मिती करते। प्रश्न क्रमांक सहावा, प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात? पर्याय आहेत क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, रोख पैसा आणि चेक। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, क्रेडिट कार्ड। प्रश्न क्रमांक सातवा, कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? पर्याय आहेत 10 नोव्हेंबर, 21 ऑक्टोबर, 26 मे आणि 25 सप्टेंबर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 21 ऑक्टोबर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा, सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, ग्रामपंचायत सदस्य। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा, नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे? पर्याय आहेत केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ। प्रश्न क्रमांक दहावा, 1 GB मध्ये किती MB बसतात? 1 GB म्हणजे GB चा फुल फॉर्म आहे, गिगाबाईट। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1024 MB। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरावा, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? पर्याय आहे गुंज, नाम फाउंडेशन, सफर फाउंडेशन आणि ग्रीन पीस। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाम फाउंडेशन। बारावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नर्मदा। नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले? म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, 1 मे 1981। प्रश्न क्रमांक चौदावा, DOTS म्हणजेच डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? पर्याय आहेत पोलिओ, एड्स, हिपॅटायटीस आणि क्षय। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्षय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा, मधुमेह कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह म्हणजेच शुगर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, इन्सुलिन। प्रश्न क्रमांक सोळावा, पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो? पर्याय आहेत प्रादेशिक विभाग, तालुका, जिल्हा आणि वितरण केंद्र। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रादेशिक विभाग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा, महाराष्ट्र पोलीसद्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? पर्याय आहेत जालना, अकोला, जळगाव आणि खंडाळा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जळगाव। जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र नाहीये। प्रश्न क्रमांक अठरावा, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? पर्याय आहेत 22 मार्च, 21 जून, 22 डिसेंबर आणि 21 सप्टेंबर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 21 जून। त्या दिवशी योग दिवस देखील पाळला जातो।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. दुधाची पावडर बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पॅराग्रामांक सी, गुजरात. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? पर्याय आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद.